त्याला काय नाही तू असं आहे ना, जरांगे पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही, प्रत्येक वेळ अल्टिमेटम 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 काय, इथे काय लोकशाही आहे का काय, हुकुमशाही चाललेला आहे, लोक काम करतात. त्या जरांगेला म्हणा जा ना विचार. सर हिंदी पे बताए तुम्ही, त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकता ना, त्यांना विचारा काय झालं ते. अहो ते चुकत होते, काल काल सांगितलं ना, काल नाभिक समाजचे जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रकं काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत, की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार दाखवा आणि असं कुठेही ते म्हणाले नाहीत. एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला, ते काही पोस्ट टाकली, त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाही. तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू. आणि हे सगळ्यांनी मान्य केलं, सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रकं सुद्धा काढली, पण एक दोन जे खोडसाळ लोक होते त्यांनी दहचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला, सगळ्या नाभिकांना आदेश देण्यात आला, हे असं नाही. तो फक्त एका गावापुरता प्रश्न होता, पाथर्डी त्या कुठलं तरी ते गाव होतं.